राधिका, मी रॉक बँड सोडून दिला. तू काय बोलतोयस? का असं केलंस तू? हो राधिका, मी दोन गोष्टी एकत्र नाही करू शकत. आज 6 वाजता रिहर्सल होती आणि मी 8 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये होतो, म्हणून रॉनी भडकला. त्याची चूक नाही आहे. आमचं भांडण झालं आणि मी सांगून टाकलं की मी नाही येणार. अरे पण त्यात भांडण्यासारखं काय आहे? नाही पोहोचू शकलास तर सॉरी म्हणायचं. अरे तू रॉनी किती बोलायला लागला? म्हणून बँड सोडून दिलास. मग मी काय करू? त्याला लटकवून ठेवू की स्वतःचे दोन तुकडे करू, एक इकडे आणि एक तिकडे? ऋषभ, चिडू नकोस. एकदाचं काय ते स्पष्टपणे बोलून टाक ना काकांशी. राधिका, यु नो हाऊ डिफिकल्ट इट इज, आणि त्यांच्या माझ्याकडनं खूप एक्सपेक्टेशन आहेत, आणि जर त्या मी पूर्ण नाही केल्या तर ते खूप डिसअपॉइंट होतील. एखादा मधला मार्ग काढला तर? म्हणजे तुला जे करायचं ते तुला करता येईल आणि काकांचा अपेक्षा भंग पण होणार नाही. ते कसं शक्य आहे? मला सांग, तू काकांकडून थोडीशी सवलत मागू शकतोस? त्या दिवशी पार्टीला आलो म्हणून खूप ऐकलंय. पार्टी तर झालीच नाही, पण त्यांची खूप बोलणी ऐकावी लागली. अजून मला ऐकायचं नाहीये. तू जर फक्त काकांच्या समाधानासाठी काम केलंस तर तू कधीच आनंदी होऊ शकणार नाहीस ऋषभ, आणि पर्यायाने तू तुझ्या वडिलांना सुद्धा आनंदी नाही ठेवू शकणार. त्यापेक्षा तू एक काम कर, जोपर्यंत तुझा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत संध्याकाळचं ऑफिसमधून थोडंसं लवकर निघत जा. एकदा का कार्यक्रम संपला की दे झोकून स्वतःला कामात. काय असा काय बघतोयस? तू सगळ्या गोष्टी किती सिम्पल करून टाकतेस, हे तुला कसं जमतं? जसा तुला छोट्या छोट्या गोष्टींचा गुंता करणं जमतं तसंच. ऋषभ, तुला असं हसताना पाहून खूप बरं वाटतं. रिअली, तू बरोबर असलीस ना तर मी सतत हसत राहीन. विठ्ठल, आज तुझ्यामुळे मुलांना फार मजा आली. खरंच खूप दिवसांनी आपल्या माणसात आल्यासारखं झालं. खूप दिवसांनी एवढं हसलो यार. अदनबद येत जा, नाही तर हसणं विसरशील. लवकर काम संपवतो, म्हणजे राधिकालाही घरी घेऊन जाता येईल. का काय घाई? काय घाई नाही, कधीतरी स्वतःच्या घरी जायचंच आहे ना तिला. का हे घर तुझं नाही? नाही तसं नाही रे, म्हणजे माझा अधिकार आहे, पण किती दिवस ती इथे राहणार? नाही बहिणी काय म्हणते? का म्हणजे राधिका तुला काही म्हणाली का? नाही नाही, ती इथे खूप खुश आहे, पण काय तिला गावची खूप ओढ आहे ना. माझा रिसर्च संपला ना की मी तिची काहीतरी व्यवस्था करेन. विठ्ठल, कम ऑन, यू डोंट हॅव टू से. सगळ्यात जास्त फायदा माझा झालाय राधिकामुळे. हो अरे, माझ्या मुलांना राधिकामुळे कितीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या. अरे तुझी मुलं खूप छान आहेत, तू शिड्या तर धमाल आहे यार. एकच खंत आहे, माझ्या मुलांना मी वेळ नाही देऊ शकलो जसे तुला शक्य झालं. राधिका म्हणाली मला, तू म्हणे प्रत्येक रविवार तिच्या बरोबर घालवायचास. हो अरे, माझ्या मागे काय तुझ्यासारखे व्याप नाही आहे. आमचा रविवार खूप स्पेशल असायचा, खूप गप्पा मारायचो आम्ही. राधिकाची आई गेली तेव्हा राधिका खूप लहान होती, एकटी बसायची, बोलायची नाही. मग ठरवलं की हिचा आनंद हिला मिळवून द्यायचा, हिची मस्ती हिला मिळवून द्यायची, सगळं दुःख विसरायचं. मग एकत्र बाहेर जाणं, एकत्र जेवण करणं. जेवण करणं म्हणजे जेवण बिघडवणंच जरा जास्ती होत. नंतर हळूहळू ती ओपन झाली, बोलायला लागली, आणि आता अगं बाई गप्प बस, पाया पडतो असं म्हंटल तरी ती गप्प बसत नाही. अरे फार गुणी लेख आहे तुझी. बर ऋषभ कसा आहे रे? ऋषभ माझ्या दुसऱ्या लग्नामुळे आणि माझ्या बिझी असण्यामुळे थोडा एकटा पडलाय, पण आईचा गुण मात्र घेतलाय त्यानं. संगीत अतिप्रिय आहे त्याला. हो त्याला मी ते गिटार वगैरे वाजवताना ऐकलेलं आहे.
मला त्यातलं काही कळत नाही, पण ते खूप छान वाटलं. म्युझिक अल्बम काढायचा वेळ आहे डोक्यात साहेबांच्या, पण राधिकाशी मैत्री झाल्यापासून अक्कल आली आहे त्याला. अच्छा, ऑफिसला जॉईन झालाय, रोज येतो ऑफिस मध्ये. सांगतोस काय? अरे तुझी लेख म्हणजे रत्न आहे रत्न. असं रत्न पदरी पडायला नशीब लागतं विठ्ठला. हा, मॉर्निंग माय सन. मॉर्निंग पॉप्स. सो वर्किंग टिल लेट नाईट. कालच्या मीटिंग मध्ये तू फार इम्प्रेसिव्ह होतास म्हणे दिवाकर म्हणाले मला. नाही नाही बॉप्स, तसं काही नाही आहे. हो, मॉडेस्टी. वायनरीच्या अप्रोच रोडचा प्रॉब्लेम तू चुटकी सरशी सोडवलास म्हणे. ऍक्च्युली इट वॉज हार्डली अ प्रॉब्लेम, इट ओनली नीडेड कॉमन सेन्स. कॉमन सेन्स माय सन, कॉमन सेन्स इज नॉट कॉमन, इट्स व्हेरी रेअर. ऋषभ, एनी प्रॉब्लेम? नो पॉप्स. बरं, आज ब्रेकफास्ट मिळणार आहे का? कुठे गेले सगळे? आज सर्विष्ठा नाही म्हटल्यावर सगळे मंदावलेले दिसत आहेत. आजचा नाश्ता आंबिवली स्पेशल थाली बीटर. अरे हे काय नवीन? अरे तुझा बाप कॉलेज मधन जेवायला गावी यायचा ना, तेव्हा एस टी स्टँड हून डायरेक्ट आमच्या घरी यायचा आईच्या हातची थाली पीठ खायला. जोशा. जा लोणी घेऊन ये. बाबा लोणी? पॉप्स तुम्हाला बटर खायचं नाही आहे? अरे मित्राने केलेल्या थालीपीठाबरोबर लोणी खाल्लं ना तर चालतं, असं वैद्यकीय शास्त्रात लिहिलंय. काय? करेक्ट. मला या विठ्याचं वैद्यकीय शास्त्र आवडलं बॉ, मी खाणार. पॉप्स प्लीज. अरे काही होत नाही, चालतं सगळं. काय चव आहे तुझ्या हाताला? म्हटलं होतं की नाही? बाबा पण काकांना लोणी खायचं नाही आहे, आंटीना कळलं ना तर तुम्हाला ओरडा बसेल. असू दे ग, कितीतरी वर्षांनी ब्रेकफास्ट मिळालाय मला असा चवदार. काय रे तुला आवडलं नाही? हा आमच्या आंबिवलीचा पिझ्झा. पिझ्झा? हा म्हणजे त्या आंबिवलीच्या थालीपीठाला आमच्यात पिझ्झाच असं म्हणतात. काय ना रे? अरे बिठ्या, आंब्याचं लोणचं असतं ना तर अशी मजा आली असती, काय सांगू. अरे नारे तू कोकणातला ना, तुझ्याकडे आंब्याचं लोणचं नाही? राधिका अग तू तरी आंब्याचं लोणचं करायचं. मी लोणचं करणार होते बाबा, पण आंटी नको म्हणाला. आंटी नको म्हणत? बरं. अरे जोशी त्या नाऱ्याच्या थालीपीठावर लोणी घाल ना. जा तर. बाबा काय हे वाढ ना. कोण हवंय आपल्याला? विठ्ठल लेका मरशील माझी बायको आहे. अरे अरे नमस्कार वहिनी. वहिनी बसा ना, बसा ना. हां बसा. सॉरी म्हणजे काय, मी नारायण तो आहे, मी विठ्ठल आणि तुम्ही? हा आंबिवलीचा पिझ्झा खाणार? विठ्ठलला 4 दिवस सुट्टी होती म्हणून आपल्या सगळ्यांना भेटायला आलाय. आणि तुमची तशी भेट राहिलीच होती. काय पिझ्झा? हो ग घे ना, फार छान झालंय. अहो किती बटर खाताय काही सुमार? तरी मी याला सांगत होतो की नारायण लोणी खाऊ नकोस. अरे विठ्या पण आज जोश आहे ना, यांनी वाढलं बरं का एवढं लोणी एवढं. तुम्ही घ्या ना हा थालीपीठ. नको, मी फ्रेश होऊन आले. अरे काय विठ्या वाट लावलीस तू माझी. मी आलो जरा. इतके दिवस ती बया होती, आता तिचा बाप सुद्धा आलाय. घेऊन गेला तर बरं होईल आपल्या मुलीला, नाहीतर हाही इथेच राहील. आंबवलीहून कोणी आलं की तुला त्रास होतोच नाही? नाही, मी आनंदातच आहे. तू किती आनंदात आहे ते कळतं मला.
जोपर्यंत माझा मित्र या घरात आहे तोपर्यंत माझी एक तुला विनंती आहे. चेहऱ्यावर जरा हास्य ठेवलंस तर बरं होईल. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मला इतकंच म्हणायचंय शर्मिष्ठा, घरात आलेल्या पाहुण्यांचं हसत मुखानं स्वागत करायचं, त्यांना काय हवं नको ते बघायचं, या सगळ्या गोष्टी तू करशील अशी अजिबात अपेक्षा नाहीये तुझ्याकडनं. त्यासाठी आपल्याकडे स्टाफ आहे. तुझ्याकडनं फक्त इतकीच अपेक्षा आहे की तुझा हा जो बोलका चेहरा आहे ना, त्यावर आनंदी भाव ठेव म्हणजे झालं. अहो असं काय म्हणताय? तुमचा मित्र आलाय, मला आनंदच आहे. हो पण ते दिसत नाही ना तुझ्या चेहऱ्यावर. आणि शक्य झाल्यास राधिकाला अडगळीच्या खोलीतनं बाहेर काढा आणि गेस्ट रूम मध्ये शिफ्ट करा. अहो ते तर मी कधीच सांगितलेलं जोशींना, त्यांनी अजून तिला शिफ्ट नाही केलं. मी आता सांगते जोशी. पुरे आता हा खोटेपणा. सत्य काय ते मला माहिती. अहो नाही, मी खोटं नाही बोलत आहे. मी खरंच सांगितलं होतं जोशींना. तू सांगितल्यानंतर जोशी ते करणार नाहीत, शक्य आहे का? म्हणजे तुम्हाला असं वाटते मी खोटं बोलते? तुम्हाला नेहमी हेच वाटते ना की मी वाईट आहे? नाही, तू अजिबात वाईट नाहीयेस. पण तू काही लोकांशी वाईट वागू शकते हे मात्र नक्की. हे बघ शर्मिष्ठा, माझ्या एका कॉलवर विठ्ठल आणि राधिकाची 5-स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था होऊ शकते. फार सोपं आहे माझ्यासाठी ते. पण नंतर त्यांना हे समजवत बसणं की मी त्यांना 5-स्टार हॉटेलमध्ये का शिफ्ट केलं, फार कठीण आहे. कसं समजावणार मी त्यांना? मग सांगून टाका ना, तुमची बायको नालायक आहे, तिला कुठलेही मॅनर्स नाहीये. सांगणं फार सोपं आहे ग, पण त्यानं साध्य काय होणार आहे? तर काहीही नाही. आणि तुझं नुकसान तर अजिबात होणार नाही, पण माझं नुकसान मात्र होणार आहे. कारण मी माझ्या मित्राला मदत करण्याची संधी गमावून बसेन, आणि माझ्यासाठी ही संधी फार महत्वाची. माझ्यापेक्षा सुद्धा? चुकीची तुलना करू नको शर्मिष्ठा, प्लीज. हात जोडतो मी तुला. माझा मित्र घरात असेपर्यंत घरातलं वातावरण जरा चांगलं ठेव, जरा नीट वाग सगळ्यांशी. विनंती करतो तुला. मी आत येऊ का? हो अंकल, या ना प्लीज. पॉप सारखं बोलला नाहीस की तुम्ही ऑलरेडी आत आहात म्हणून. बरं मस्करी आपण, मी हे विचारायला आलोय तुला की मला तुझी अपॉइंटमेंट देशील का? तुम्हाला माझ्या अपॉइंटमेंटची काय गरज आहे? अरे नाही रे, नाही कसं काय, तू आता आंबेवलीज हॉस्पिटॅलिटी आणि वायनरीजचा सीईओ आहेस. कम ऑन अंकल, तुम्ही तर फॅमिली मेंबर आहात. हाच हाच तुझा निर्मळ स्वभाव मला खूप आवडतो. तुझ्या या स्वभावाने या इथल्या ऑफिसमधल्या सगळ्यांना तू एवढं जिंकलंस ना, मनं जिंकलीस सगळ्यांची. बाळा खरंच ग्रेट. तुम्हाला काय बोलायचं ते बोला. काय ना ऋषभ, तुझे पॉप्स मला फॅमिलीतलं मानत नाहीत. नाही अंकल, तसं नाही आहे. अरे नाही कसं, तसंच आहे, तसंच आहे. त्या देवाला सुद्धा माहिती आहे मी नारायणरावांना किती मानतो ते. बरं त्यांच्या त्यांच्या खिचगंटीतच नाही मी. मला समजलं नाही अंकल, पण ह्यात मी काय करू शकतो? नाही रे राजा, तू नाही काय करू शकणार आता. म्हणजे नारायणरावांना हेही नाही तू सांगू शकणार की बाबा नरेंद्ररावांशी कसं वागायचं ते. पण एक गोष्ट मात्र तू करू शकतोस. मला सांग, ह्या आंबिवली वायनरीजच्या प्रोजेक्टवर तू जाणार आहेस? पॉप्सची तर तशीच इच्छा आहे. नाही चांगलीच आहे, चांगलीच इच्छा आहे तुझ्या पॉप्सची. मला काय वाटतं ना ऋषभ, मला तिथे तुझ्याबरोबर म्हणजे तुझ्या हाताखाली काम करायला आवडेल. तू नारायणरावांना सांग ना की त्या प्रोजेक्टवर तुला एखादा मॅनेजर किंवा व्हाईस प्रेसिडेंट किंवा किंवा तू सांगशील ती पोस्ट ठरव, मी तिथे काम करायला तयार. म्हणजे म्हणजे कसं होईल ना, तुझ्या तारुण्याचा जोश, माझा अनुभव आणि हुशारी ह्या दोन्हीचा मिलाफ करून आपण वायनरी अशी मस्त चालो क्लास, म्हणजे कुठल्या कुठे झेंडा. एक्सक्यूज मी सर. यस दिवाकर. सरांनी आपल्याला जॉईंट मीटिंगसाठी बोलवलं आहे, निघूयात. ओके लेट्स गो. मी आलोच. तू
जॉनी, तुझं आणि ऋषभचं भांडण झालंय ना? काय सांगितलं त्याने? त्याने काही सांगितलं नाही. सगळेजण 5 वाजता रिहर्सलला येतात. त्याला म्हणाला तुझं ऑफिस आहे, तू 6 वाजता ये. बरं, मी त्याला फोन करतोय, तो फोनही उचलत नव्हता. फोन उचलला तर मलाच ओरडला. त्याला जेव्हा जमत होतं तेव्हा तो येत नव्हता का वेळेत? असे कुठं म्हणालो मी? म्हणजेच आता जर तो येत नाहीये तर त्याच्या मागे काहीतरी कारण असलं पाहिजे ना? कारण प्रत्येकाकडे असतं, पण प्रत्येक जण रिहर्सलला येतो तर त्याने रिहर्सलला आलं पाहिजे ना? हो, पण एखादा माणूस जर एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असेल तर त्याला हे नेहमीचे नियम लागू पडत नाहीत ना. म्हणजे विचार कर ना, एकीकडे त्याच्या बाबांचा एवढा मोठा बिझनेस, त्यांच्या अपेक्षा, दुसरीकडे ही अचानक चालून आलेली संधी, मित्रमैत्रिणींच्या अपेक्षा. आपण त्याला थोडा वेळ नको का रे द्यायला? पण म्हणजे नेमकं काय करायचं आपण? त्याच्या रिहर्सल्सच्या वेळा थोड्या ऍडजस्ट कराव्या लागतील. आणि त्याहूनही महत्वाचं, त्याला रॉक बँड पासून दूर जाऊ द्यायचं नाही. अरे पण मी कुठे दूर केलं त्याला रॉक बँड पासून? तो स्वतःहूनच गेलाय. आणि तू त्याला जाऊ दिलंस? ऋषभ सारख्या माणसासमोर जर 2 पर्याय ठेवले, आयुष्य की म्युझिक, तर तो काय निवडेल? ऑफकोर्स म्युझिक. मग जर असा माणूस म्युझिक पासून दूर पळत असेल तर त्याच्या मनात केवढी प्रचंड घालमेल चालली असणार. आणि तुझ्या मित्राची ही बिघडलेली मनस्थिती तुझ्यापर्यंत पोहोचत नाही रॉनी. असली कसली रे मैत्री तुमची? ओके, ऑल राईट, मी बोलेन त्याच्याशी. थँक्यू रॉनी. यू आर मोस्ट वेलकम. सॉरी काका. तू इथे? ऋषभला भेटायला आले होते. हा, आहे ऑफिस मध्ये बसले. तू जा जा. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हा, सबस्क्राइब करायला विसरू नका.